कोरोना व्हायरस प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवरती मुंबईत खासगी रुग्णवाहिकांच्या सुरक्षेचा प्रश्न आता निर्माण झालाय. मुंबईत सध्या अनेक खासगी रुग्णवाहिका रस्त्यांवरती धावत आहेत आणि सध्याच्या काळात या रुग्णवाहिकांची मागणी वाढली आहे. त्यांचं काम सुद्धा वाढलंय आणि या रुग्णवाहिकांमधून कोरोना बाधित रुग्ण वाहून नेण्याची वेळ येत असल्याची माहिती खासगी रुग्णवाहिकांच्या मालकांनी दिली आहे. असं असताना सुरक्षेसाठी सरकारजवळून किंवा मुंबई पालिकेकडून पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी या रुग्णवाहिकांच्या मालकांनी केली आहे. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांनी. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर खासगी अँब्युलन्सची मागणी ही वाढलेली आहे. त्यांचं काम वाढलेलं आहे. काही खासगी अँब्युलन्सचे चालक किंवा त्या संबंधात काम करणारी लोक आपल्या बरोबर आहेत. त्यांच्या काही वेगळ्या समस्या आहेत त्या आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करूया की गेल्या काही दिवसात तुमच्या अँब्युलन्सची म्हणजे ज्या प्रायव्हेट अँब्युलन्स आहेत त्यांची मागणी किती वाढली आहे? खूप वाढली आहे सर. कारण हे कोरोनाचे पेशंट आणि मृतदेह हे 108 अँब्युलन्सनी पुरवण्याकरता पण ते तिची सेवा उपलब्ध करून देत नाही आहेत. त्याच्यासाठी आम्हाला काम करण्यासाठी त्यांनी लोकांनी हायर केलं आहे पण आम्हाला काही पुरेपूर प्रिकॉशन्स दिलेले नाही आहेत. ना ग्लव्ज आहेत ना मास्क आहेत. हे असे रुमाल वापरावे लागतात आम्हाला. हे आम्हाला स्वतःच विकत घेऊन मास्क ग्लव्ज वापरावे लागतात. गाडी धुवायला सॅनिटायझर नाही देत. कोरोना बाधित पेशंट तुम्ही घेऊन गेलेला आहात का? कोरोना पॉझिटिव्ह पेशंट परत कोरोनावरून निगेटिव्ह झालेले पेशंट परत माझी गाडी हर्सवॅन म्हणून लागलेली आहे. त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह बॉड्या आणि निगेटिव्ह बॉड्याही घेऊन जातो पण याच्यामध्ये माहीत नाही पडत की पॉझिटिव्ह कोणती आणि निगेटिव्ह कोणती आहे. पण मुलांना काहीच प्रिकॉशन्स दिलेले नाही आहेत. त्यामुळे आम्हा लोकांना जरा असं वाटतं की ह्यांना सर्व प्रिकॉशन्स भेटावे आणि ह्यांना इन्शुरन्स भेटावं. यांचं म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं शासकीय लोकांना सुविधा दिल्या जात आहेत, मास्क सगळ्यांना पुरवला जात आहे, तशा पद्धतीची सुविधा सुद्धा अँब्युलन्स वापरली जाते, अत्यावश्यक सेवेमध्ये वापरली जाते म्हणून तशा सुविधा सुद्धा त्यांना मिळाव्यात अशा पद्धतीची मागणी त्यांनी केली आहे. बघूया यापुढे काय पावलं उचलली जातात ते. व्हिडिओ जर्नलिस्ट धीरज अमित जोशी, झी 24 तास, मुंबई.